राजीवजी काळेले आहेत, मिलिंदजी वजनवार आहेत,
दीपक जी आहेत, त्या ठिकाणी डॉक्टर आनंद कल्याणकर नाशिककर हे सगळे आहेत आणि उपस्थित सर्व कारसेवक या ठिकाणी आपले प्रमुख अतिथी जे आपल्याला मार्गदर्शन करणारे अशोक शरोणी हेही आपल्यामध्ये आले आहेत. त्यावेळेला शिक्षण चालू होत, आम्ही धरमपेठ साहेबचे स्वयंसेवक होतो आणि धरमपेठ साहेबचे स्वयंसेवक असताना आम्ही त्यावेळेला नित्य नियमाने शाखेत जायचो आणि शाखेत जात असल्यामुळे शाखेचे सगळे कार्यक्रम हे त्या ठिकाणी अटेंड करायचे आणि एक स्वयंसेवक म्हणून जे काम करता येईल ते काम करायचं. परंतु 1984 पासून देशामध्ये साधारण राम मंदिराचं वातावरण सुरू झालं, आपल्याला सर्वांना माहिती आहे. 1984 पासून विश्व हिंदू परिषदेने त्या ठिकाणी रामशिला पूजन सुरू केलं. देशात जगभरात सगळ्या ठिकाणी रामशिला पोहोचल्या आणि त्या रामशिलेचं पूजन गावगावी वस्ती वस्ती मध्ये सगळ्या ठिकाणी व्हायला लागलं आणि अशाच या कार्यक्रमात सहभागी व्हायचं आम्हाला त्यावेळेला सौभाग्य मिळालं. त्यावेळेला विश्व हिंदू परिषदेचे खंड आणि प्रखंड असे भाग होते आणि या भागामध्ये प्रत्येक वस्तीमध्ये या ठिकाणी रामशिला पूजन हे त्या ठिकाणी संपन्न होत होत. त्यामुळे त्या मिरवणुकीत सहभागी व्हायचं आणि त्या ठिकाणी जे काम असेल ते काम त्या ठिकाणी करायचं. अशा प्रकारे रामशिला पूजन हे त्या ठिकाणी संपन्न झालं आणि मग तो दिवस उजाडला. या दिवशी त्या ठिकाणी अशोकजींनी घोषणा केली की आता समस्त भारतातल्या संपूर्ण हिंदू समाजाने अयोध्येकडे कूच करायचं आणि अयोध्येकडे कूच करून आपण त्या ठिकाणी कारसेवा करायची. आणि महिनाभर अनेक बैठकी आमच्या झाल्या. धरमपेठ साहेबचे स्वयंसेवक म्हणून आमच्या त्या ठिकाणी अनेक बैठकी झाल्या आणि बैठकी झाल्यानंतर त्या ठिकाणी अनेक ग्रुप म्हणजे माझ्या समोर या ठिकाणी महेश रामदोकर, संदीप गुर्जर हे दोघेही बसले आहेत. यांचा ग्रुप सगळ्यात पहिले 21 तारखेला पहिली कार सेवा आपल्याला सर्वांना माहिती आहे की पहिली कार सेवा ही 30 ऑक्टोबर 1990 रोजी झाली आणि नागपूरची पहिली बॅच ही 21 तारखेला निघाली आणि 21 तारखेला निघालेली बॅच एकाच दिवसात त्या ठिकाणी अयोध्येला पोहोचली आणि त्याच्यानंतर जी काही रचना झाली त्या रचने अंतर्गत बाकी सगळे जण त्या ठिकाणी कारसेवेला पोहोचले. आमची बॅच 28 तारखेला रात्री 10 वाजता इथन अयोध्येकडे निघाली. पहिला टप्पा होता त्या ठिकाणी इलाहाबाद प्रयागराज, परंतु तोपर्यंत त्या ठिकाणी मुलायम सिंगच सपाच सरकार होत. सपाच सरकार असल्यामुळे मध्य प्रदेशात तर काही अडचण घेतली नाही. मध्य प्रदेशात इलाहाबाद कडे जाताना चाक घाट लागत. या चाक घाटला आमच्या बसला अडवण्यात आलं, आम्हाला सगळ्यांना खाली उतरवण्यात आलं आणि मग त्याच वेळेला आम्ही चाक घाट मध्ये एक सत्याग्रह सुरू केला. परंतु त्या चाक घाट मधले काही राम भक्त आम्हाला घ्यायला आले आणि त्यांनी सांगितलं की तुम्ही आज रात्री या ठिकाणी मुक्काम करा, आम्ही तुमची उद्या सकाळी त्या ठिकाणी जायची व्यवस्था करतो. आम्ही रात्री एका शाळेमध्ये मुक्काम केला. सकाळी 4 वाजता आम्ही उठलो आणि 5 वाजता मेन रोडनी न जाता एका अंतर्गत भागात आम्हाला त्या ठिकाणी त्यांनी व्यवस्था केली आणि ती व्यवस्था केल्यावर आम्ही त्या ठिकाणी 29 तारखेला दुपारी आम्ही इलाहाबादला पोहोचलो. इलाहाबादला नागपूरचे काही स्वयंसेवक आधी गेले होते, ते सगळे स्वयंसेवक त्या ठिकाणी आमच्या व्यवस्थेसाठी सज्ज होते. आम्ही त्या ठिकाणी पोहोचलो, प्रचंड मोठा पोलीस बंदोबस्त होता. उत्तर प्रदेशच्या पोलिसांनी पूर्ण इलाहाबाद घेरलं होतं. परंतु अंतर्गत मार्गाने आम्ही इलाहाबाद मध्ये प्रवेश केला आणि इलाहाबादच्या एका धर्मशाळेमध्ये त्या ठिकाणी गुजरातचे काही कारसेवक आले होते आणि त्या ठिकाणी आम्ही सगळेजण पोहोचलो आणि पोहोचल्यानंतर त्या ठिकाणी इलाहाबादचे जे विश्व हिंदू परिषद आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते होते ते सगळे म्हणाले की आता या ठिकाणी संपूर्ण उत्तर प्रदेशची पोलीस सेंट्रलचे सगळे फोर्सेस लागले आहे, त्यामुळे 30 तारखेची कार सेवा कदाचित आपल्याला इथे गंगा तटावर करावं लागेल, त्यामुळे ती कार सेवा आपण गंगा तटावर करू आणि त्यानंतर मात्र एक योजना तयार केलेली आहे. त्या योजनेत ज्यांना सहभागी व्हायचं आहे त्या सगळ्यांनी त्या योजनेत यावं. पण सहभागी होत असताना आपण सगळ्यांनी हा विचार करावा की आपण अयोध्येसाठी निघालो आहे, त्यामुळे ये जीवन राम का हा नारा देत आपल्याला अयोध्येला जायचा आहे, त्यामुळे त्याची पर्वा करायची नाही. आपलं काय होईल आपल्या सर्वांना त्या ठिकाणी आम्हाला त्या ठिकाणी काही गुप्त बैठकी झाल्या आणि त्या बैठकीमध्ये 30 तारीख उजाडली. 30 तारखेला सकाळी 7 वाजता आम्ही संगमावर पोहोचलो आणि संगमावर त्या ठिकाणी आम्ही कार सेवा केली, प्रतिकारात्मक कार सेवा त्या ठिकाणी केली. पण मात्र दुपारला 11 वाजता
आम्ही गुप्त मार्गाने त्या ठिकाणी अयोध्येकडे निघालो. प्रचंड पोलीस बंदोबस्त होता, पण काही गाड्यांची इंटरनल व्यवस्था केली होती. आम्ही 13 जण, म्हणजे सुरुवातीला जाताना आम्ही 40 जण होतो, पण त्यापैकी 13-14 जण जे अयोध्येला जायला तयार झाले. जीवन कुर्बान राम के नाम पे असा आम्ही मनामध्ये पण केला की जेव्हा होईल ते होईल, पण आपण कसंही करून अयोध्येत पोहोचायचं. 30 तारखेला दुपारला आम्ही त्या ठिकाणी गुप्त मार्गाने अयोध्येकडे निघालो. एक एक गाव छोट्या गावात पार करत प्रचंड पोलीस फोर्स होता. कुठे अर्धा तास थांबायचं, पोलीस दुसरीकडे गेलं की मग त्या गावात पुन्हा आतमध्ये जायचं. असं करत करत आम्ही प्रतापगडच्या 10 किलोमीटर आधी मात्र इतका प्रचंड मोठा पोलीस फोर्स बंदोबस्त होता की त्या ठिकाणी आम्हाला गाडी सोडावी लागली. आणि गाडी सोडून त्या ठिकाणी आम्हाला सांगण्यात आलं की आता मात्र पुढे कुठलंही वाहन मिळणार नाही. आपल्याला जायचं असेल तर 130 किलोमीटर अयोध्या त्या ठिकाणून आहे, आपल्याला पायी जावं लागेल. आणि आम्ही निर्णय केला की या ठिकाणी आपण पायी जायचं. आणि त्याच दिवशी 4 वाजता आम्ही त्या ठिकाणी पायी निघालो. मेन रोड सोडून दिले सगळे, आणि मेन रोड सोडून गावातले शेतातले रस्ते जे आहेत ते रस्ते दाखवणारे. पण एक मात्र तुम्हाला सांगतो की उत्तर प्रदेशातलं प्रत्येक गाव हे राममय झालं होतं, त्यामुळे त्या राममय गावामध्ये ते सगळे गावाचे लोक आमची रक्षा करण्यासाठी तयार होते, आम्हाला मार्ग दाखवायला तयार होते. त्यामुळे त्या सगळ्या गावकऱ्यांनी आम्हाला त्या ठिकाणी गुप्त मार्गाने पुढे नेलं. 1 दिवस 2 दिवस 30 31 1 3 दिवस आम्ही त्या ठिकाणी वेगवेगळ्या मार्गात जात होतो. अनेक ठिकाणी म्हणजे पोलिसांमध्ये परिवर्तन झालं होतं. त्या ठिकाणी राम भक्त पोलिसांनी अनेक ठिकाणी आम्हाला सांगितलं, यहां से मत जाओ, यहां पोलीस खड़ी है, आप पीछे के मार्ग से चले जाओ, हम आपको कुछ नहीं करेंगे. अशा प्रकारची त्यावेळेला त्या ठिकाणी वातावरण होतं. त्या वातावरणामध्ये आम्ही सगळेजण निघालो. आणि निघून आम्हाला एका ठिकाणी आम्हाला गोमती नदी लागली. आणि त्या गोमती नदीच्या इथे प्रचंड पोलिसांचा पहारा होता. आणि त्या गोमती नदी मध्ये आता ती पार करायची तर एक तर अटक करायची, नाही तर वाट पाहून रात्री पार करायची. आम्ही तेथे त्या ठिकाणी 2-3 तास वेगवेगळ्या ठिकाणी मुक्काम केला. आणि मुक्काम केल्यानंतर आमच्यामध्ये धाडसी कार सेवक होता. तो कार सेवक आम्हाला असं म्हणाला, तुम्ही चिंता नका करू, इथे पाण्याचा प्रवाह किती असला तरी मी पोहून ही नदी पार करतो. आणि भांडारकर नावाचा आमचा जो राम भक्त होता त्याने खरंच तिथे उडी टाकली. आणि उडी टाकल्यावर आम्हाला असं वाटलं की आता काही मिळत नाही, आता या ठिकाणी याच काय होत. पण तो पुढं कसा गेला माहित नाही, तू पार केला ना, आम्हाला हात दाखवला थोड्या दूर जाऊन पलीकडनं, मी या ठिकाणी पार केलेला आहे, तुम्ही पार करू शकता. पण आमची काही हिंमत होत नव्हती, पण रामाची इच्छा होती की आम्ही अयोध्येला पोहोचावं. कुठन एक नावाने आला माहित नाही, तो म्हणे आप रुको आधा घंटा मैं नाव लाता हूं. आणि त्या नावेबद्दल त्याने आम्हाला त्या ठिकाणी गोमती पार करून दिली. आणि मग गोमती पार केल्यानंतर त्या ठिकाणी इतकी सेवा केली गावकऱ्यांनी आम्हाला की त्या ठिकाणी कसलीही कमी पडली नाही. यानंतर प्रमुख अतिथींचा परिचय दीपकजी खिरवटकर करतील अशी विनंती करते. जय श्रीराम. आज या कार्यक्रमाच्या सत्काराप्रसंगी आपल्याला जे प्रमुख अतिथी लाभले आहेत ते श्री आशुतोष अरोडे, तसे व्यवसाय आणि डेव्हलपमेंट ऑफिसर आहे एलआयसी मध्ये. संस्कार भारतीचे ते अखिल भारतीय साहित्य विभाग प्रमुख आहेत. पहिला विषय म्हणजे आई. आई या विषयावरचं त्यांचं व्याख्यान गोव्यात पाणी आणल्याशिवाय राहत नाही. दुसरा विषय स्वातंत्र्यवीर सावरकरांचा, तो सुद्धा ते इतका पूर्ण प्रसंग किंवा ते चरित्रयुक्त म्हणजे जीवाला चटका लावून सोडणार असं अशा रीतीने ते वर्णन करून सांगत असतात. आणि तिसरा त्यांचा अत्यंत आवडीचा विषय म्हणजे प्रभू श्रीरामचंद्र आहे. आणि संस्कृतर्फे अयोध्येला गीत रामायण केलं होतं, तसंच पुण्याला सुद्धा गीत रामायणाचा कार्यक्रम झाला. या पुण्याच्या गीत रामायणाच्या कार्यक्रमामध्ये आशुतोषजींच्या निवेदनाला मनस्फोट द्या, निवेदनाला मनस्फोट मिळणारा असा आमचा आपला वक्ता आहे. मी श्रीरामांची सेवा करण्याची संधी मिळाली असेल, बंधू भगिनी
आणि उपस्थित सर्व ग्रामभक्त माता मंडळी. खर तर संजयजींनी इतकं विस्तृतपणे दोन्ही कार्यसेवांचं वर्णन केलेलं आहे की त्या कार्यसेवांबद्दल मी आता अजून काही तुमचं जास्त उद्बोधन करावं असं काही शिल्लक राहिलेलं नाही. अतिशय चित्रदर्शी अशा शब्दांमध्ये आपल्या डोळ्यांपुढे दोनही कार्यसेवांचे प्रसंग अति तसेच्या तसे साकार व्हावे या पद्धतीने संजयजींनी या दोन्ही कार्यसेवांचं आणि अतिशय चित्रमय अशा स्वरूपाचं दर्शन आपल्याला घडवलेलं आहे. मी खरोखर भाग्यवान आहे की मलाही दोन्ही कार्यसभांमध्ये सहभागी होण्याची संधी मिळाली. आणि खरं सांगायचं म्हणजे दुसरी कार्यसेवा जी होती त्या कार्यसेवेला जाताना सगळ्यांचा भाव जो होता मनातला तो अतिशय आनंदाचा आणि उल्हासाचा होता. याचे कारण समोर कल्याण सिंगांचं सरकार होत, आता जायचंय ते काहीतरी करूनच यायचंय या एका उर्मीनी या एका जोशाने देशभरातले सगळे कार्यकर्ते कार्यसेवक त्या ठिकाणी एकत्रित झालेले होते. पण पहिली कार्यसेवा 1990 ची ही मात्र खरोखर सगळ्या पातळ्यांवर रामभक्तांची कसोटी पाहणारी अशी कार्यसेवा, ज्या परिंदा भी पर नाही मार सकता असं वर्णन मुलायम सिंग यादव अतिशय गौरवाने आणि गर्वाने आपल्या प्रत्येक पत्रकार परिषदेमध्ये करत होते. केंद्रामध्ये विश्वनाथ प्रताप सिंगांचं सरकार होत, 23 ऑक्टोबरला अडवाणींच्या भारतभर प्रसिद्ध पावलेले आणि अभूतपूर्व जनसमर्थन लाभलेल्या रथयात्रेला अडवण्याची हिंमत लालू प्रसाद यादवनी समस्तीपूरला केली होती. आणि अशा सगळ्या वातावरणामध्ये जिथे पुढे काय होईल याची काहीही निश्चिती नव्हती, पुढे कोणत्या प्रसंगाला आपल्याला समोर जावं लागणार आहे हे काहीही माहिती नव्हतं, अशा त्या वातावरणामध्ये ज्यांनी स्वतःला त्या कार्यसेवेमध्ये झोकून दिलं अशा सर्व अनाम कार्यसेवकांना मी सर्वप्रथम मनपूर्वक अभिवादन करतो. त्यावेळेला मला दीपकजी म्हणाले की कार्यसेवकांचा सत्कार आहे, त्यावेळेला संजयला माझ्या मनामध्ये असा प्रश्न आला की सत्कारासाठी कार्यसेवा होती का? सत्कार पुढे घडावे, सत्कार पुढे घडतील अशी काही पुसटशी तरी कल्पना त्यावेळेला कार्यसेवेला जाणाऱ्यांना मनामध्ये आली होती का? त्यामुळे सत्कारासाठी हा प्रसंग नाही किंवा सत्कारासाठी कार्यसेवा नाही हे मला अतिशय नम्रपणे नमूद करावं असं वाटत. पण ही गोष्ट तेवढीच खरी आहे की त्यावेळेला ज्यांचा आंदोलनामध्ये सहभाग होता त्यांच्या प्रतीची कृतज्ञता आजच्या समाजाने व्यक्त करणं यासाठी मला असं वाटतं की हा अभिवादनाचा कार्यक्रम, हा राम जन्मभूमीच्या आंदोलनाचं जे प्राणतत्व आहे आत्मतत्व आहे त्याला समजून घेण्याचा कार्यक्रम आहे. आम्ही केवळ नियंत्रीचे गावले होते, हो आम्ही कोण होतो? मी तर ज्यावेळेला कार्यक्रमाला गेलो त्यावेळेला 16 वर्षाचा होतो, 11व्या वर्गात होतो आणि घरातून पळून गेलो होतो. तिसरी शेवटची तुकडी संजयराव रवाना होणार होती आणि त्याच्या आधी शिला ज्योतीचे कार्यक्रम झाले, शिला पूजनाचे कार्यक्रम झाले. त्या कार्यक्रमात माझ्यातला वक्ता घरात गेला, ठिकठिकाणी खेड्यापाड्यांमधून आम्ही भाषण द्यायला जायचो आणि गावातले एक कार्यकर्ते जे तिसऱ्या कार्यसेवेला जाणार होते हे लक्षात घ्या की जे कार्यसेवेला गेले नाहीत ते काही कमी महत्वाचे कार्यकर्ते होत असं नाही आहे. पहिल्या कार्यसेवेच्या वेळेला कोणी जायचं आणि कोणी जायचं नाही याची सूची तयार झाली, संघाची योजना होती, कोणाला जायचं आहे कोणाला इथेच राहून काम करायचं आहे. कारण परिस्थिती गंभीर होती, गावात तुमच्या माझ्या आजूबाजूला काय घडेल याची अनिश्चितता होती, त्यामुळे काही लोकांना थांबावं असं सांगण्यात आलेलं होतं. मलाही तू जायचं नाही असं सांगितलं होतं मी 11 दिसल्यामुळे. पण एका सकाळी एका काकांकडे गेलो आणि ते म्हणाले का तुझ्या भाषणाने मी तयार झालो तूच येणार नाही म्हणायला लागलं आणि संध्याकाळच्या जनता गाडीत बसून गेलो आणि बांद्याला जाऊन कारागृहामध्ये अडकलो. का हा सगळा इतिहास असं ऐकायचा? आपल्याला साधारणपणे राम जन्मभूमीच्या प्रतिष्ठापनेच्या पार्श्वभूमीवर 90 ची कार्यसेवा आठवते, 92 ची कार्यसेवा आठवते. पण मला आपल्याला अतिशय विनम्रपणे सांगू द्या या दोनही कार्यसेवा एका अर्थाने हिंदुत्वाचा जागर उत्पन्न झाल्यानंतर एका समतुल्य अशा आणि लढाईच्या संघर्षाच्या वातावरणात घडलेले आहेत. पण मित्र हो, राम जन्मभूमीचा संघर्ष हा केवळ 89, 90, 92 चा संघर्ष नाही, तुमच्या माझ्या राष्ट्रांनी तब्बल 2200 वर्ष राम जन्मभूमीसाठी संघर्ष केलेला आहे.
रामपुत्र कुशाने बांधलेलं मंदिर पहिल्यांदा उद्ध्वस्त झालं इसवी सन पूर्व दुसऱ्या शतकामध्ये. कोणाकडून? ग्रीकांचं जे आक्रमण हिंदुस्थानवर झालं त्या आक्रमणाचा सेनानी होता मिनांडर. या मिनांडरने पहिल्यांदा अयोध्येवर घाला घातला आहे इसवी सनाच्या 200 वर्ष आधी. तो संघर्ष 200 वर्षांचा आहे. त्यात कित्येक माणसं मृत्युमुखी पडली त्यांची इतिहासात तुमच्या माझ्या नोंद नाही. त्यावेळेला कित्येक घरं उद्ध्वस्त झाली असतील त्याची तुमच्या माझ्या इतिहासामध्ये नोंद नाही. त्यानंतर 1089 वर्ष येतात जेव्हा विक्रमादित्य उज्जैनचा अयोध्येत जाऊन भव्य राम मंदिर उभारतो. जे राम मंदिर 700 वर्ष टिकत आणि 7व्या शतकामध्ये पुन्हा एकदा संघर्ष झालेला आहे. तो संघर्ष सुहेल देवने केलाय, तो संघर्ष राणी पद्मावतीने केलाय. किती किती लोकांची नावं सांगू. 1528 वर झालेलं बाबराचं आक्रमण हे राम जन्मभूमीवरच 74वं आक्रमण. आधीच्या 73 आक्रमणांमध्ये अक्षरशः लाखो हिंदूंचे प्राण, रक्त, संसार आणि आयुष्य श्री रामचंद्रांसाठी पणाला आलेला आहे. म्हणून तुमच्या माझ्यासाठी हे मंदिर, जन्मभूमीचं मंदिर आणि जन्मभूमीचा हा संघर्षाचा इतिहास अत्यंत महत्वाचा. काय आहे मुळात हा? एका मंदिरासाठीचा संघर्ष आहे. या निमित्ताने जे जनजागरण होत आहे त्या जनजागरणामध्ये आपल्याला सांगता आलं पाहिजे की एका मंदिराचा संघर्ष नव्हता. मंदिर तर अनेक असू शकतात पण जन्मभूमी एक असू शकते. आणि ज्या वेळेला विदेशी आक्रांत्यांनी तुमच्या माझ्या भूमीवर पाऊल टाकलं त्यावेळेला यांना संपूर्ण पराभूत करायचं असेल तर यांची मानसिकता पराभूत केली पाहिजे. आणि मानसिकता पराभूत करायची असेल तर यांची जी श्रद्धास्थान आहे, मानबिंदू आहे, ते उद्ध्वस्त केले पाहिजे. या भावनेतून झालेले हे सगळे हल्ले आहेत. 1528 साली मीर बाकीने सुद्धा मंदिरचे उद्ध्वस्त केलं. त्यामागची भूमिका केवळ ही आणि ही. आणि आमचं मागणं फक्त एवढंच होतं. काय मागणं होतं? की आता मीर बाकी गेला, बाबर गेला, इंग्रजही गेले, राष्ट्र स्वतंत्र झालंय. या स्वतंत्र राष्ट्रामध्ये आमच्या राष्ट्रीय मानबिंदूंची पुन्हा प्रतिष्ठापना करू द्या. सगळ्या जगामध्ये ते घडलंय. 1917 द्वितीय महायुद्धाच्या दौऱ्यात रशियाने पाडलेले चर्च स्वतःच्या पद्धतीने नव्याने उभे केलेत. खर तर चर्चच होत पण ते शत्रू राष्ट्रांनी बांधलेलं चर्च होत. ते आमचं चर्च नाही. आम्ही आमच्या पद्धतीने आता चर्च बांधू कारण आमचं चर्च हा आमच्या मानबिंदूचा मुद्दा आहे असं म्हणून. जर रशिया जे कम्युनिस्ट आहे, धर्म न मानणारा राष्ट्र आहे, आपल्या देशामध्ये हजारो चर्चेसची श्रृंखला उभी करू शकत तर आम्हाला फक्त 3 जागा द्या. 1528 पासून रोज पूजा आहे. 1951-50 मध्ये इंग्रज कुटिरदाव घेतले. जन्मभूमीला जे टाळं लागलं ते इंग्रजांच्या काळात लागलंय. इतिहास फार मोठा आहे. मला फक्त 10 मिनिटं दिले त्यामुळे त्याच्या खोलामध्ये मी जाणार नाही. फक्त ही प्रस्तावना यासाठी करतोय की हा संघर्ष किती प्रदीर्घ, किती मोठा आहे. का आम्हाला या क्षणाचं महत्व आहे? का आज आम्ही भावविभोर झालो? का हिंदू रक्त या देशातलं कुठल्याही जातीचं असो, धर्माचं असो, ते आज पुलकित झालेलं आहे? का आमच्या अंगांगावर रोमांच आहे? का आम्ही 22 तारखेच्या त्या क्षणाची वाट बघतोय? आमच्या घरातून का होईना, टीव्हीवर का होईना, पण तो नित्र दीपक सोहळा आम्हाला आमच्या हृदयामध्ये आणि डोळ्यांमध्ये का साठवून घ्यायचा आहे? याच कारण आमच्या अनेक जन्मांच्या स्मृती या घटनेने जागा होणार आहेत. मी आजचा आशुतोष अडवणे हा सोहळा बघत नाहीये. याच्या माझीचे माझ्या या आधीचे माझे कितीतरी जन्म माझ्या निमित्ताने या क्षणाची वाट बघत होते, ते साकार होत आहे. म्हणून देशात अभूतपूर्व चैतन्य निर्माण झाले. हे चैतन्य एका पक्षाचं नाही हो, एका संघटनेचं नाही, त्याची ती ताकदही नाही. हे चैतन्य रामाचं. राम नाम काय करू शकतो? संजयजी सांगत होते त्या सगळ्या क्षणांचा मी साक्षीदार आहे. हो, एक प्रसंग तर इतकं आमच्या बाबतीत घडलेलं तुम्हाला काय सांगू. आम्ही तिघ जण कसे बसे असेच निघालो पळून त्या बांध्यातून. अयोध्येपर्यंत नाही पोहोचू शकलो पण एका छोट्या गावामध्ये रात्री 12 वाजता पोहोचलो. चिडीचूप अंधार होता. आता काय करावं तिथली त्यावेळेची थंडी. एका घरामध्ये फट दिसली उजेडाची म्हणून आम्ही तिघही त्या ठिकाणी पोहोचलो. त्यातला दुर्दैवाने माझा मित्र बाळ अयोगी आज नाही आहे. आम्ही तपराईत आहे जिवंत. आणि त्या घरामध्ये एक छोटी पडवी, एक खोली आणि दार उघडल्यावर आमच्या लक्षात आलं की एक काहीशी अवघडलेली गर्भार तरुणी आणि तिची आई अशा दोनच व्यक्ती त्या घरामध्ये. राम काय आहे? रामाची जादू काय आहे? राम नामाची ताकद काय आहे? राम जन्मभूमी, त्याचा इतिहास, त्यामागचं तात्विक तत्वज्ञान काही काही माहिती नसणार
ते सामान्य मायरिकीचं कुटुंब त्यांनी आम्हाला म्हटलं अयोध्या जिंकलेली आहे. आम्ही म्हटलं हो. त्याच्या लक्षात आलं यांना कुठेतरी आसरा हवा आहे. ते म्हणाले मंदिर गाव का थोडा दूर है, तालाब के नजदीक है, अभी देर आपने वहां मत जाओ, यही सो जाओ. आम्हाला म्हटलं यही सो जाओ म्हणजे पडवीत आम्हाला झोपायचं आहे. काही वेळाने त्या दोघींमध्ये त्यांच्या आपली भाषेमध्ये काहीतरी बोलणं झालं आणि लक्षात असं आलं की त्या दोघींच्या पसाऱ्या त्यांनी त्या पडवीमध्ये मांडलेल्या होत्या आणि आम्हा तिघांना आतल्या खोलीमध्ये ते मावळी जागा करून देत होते. मित्र आजही हा प्रसंग सांगताना मला अश्रूंना होतात. तिचं बाळपण टप्प्यावर आलेलं आहे. अशा आपल्या लेकीला घेऊन ती माऊली रामासाठीही माणसं आली आहेत म्हणून स्वतः कडकडल्या थंडीमध्ये पडवीत झोपायला निघालेली आहे आणि आम्हाला राम काज केले आले हो तुम बच्चो म्हणून घरामध्ये आणि उभदार अशा वातावरणामध्ये जागा देते आहे. या रामावर काय श्रद्धा असेल या देशातल्या जनतेची. दुर्दैवाने कळली नाही छद्म करू बघा. दुर्दैवाने हा भाव समजला नाही त्यांना आणि म्हणून त्यांच्या वाट्याला आज दिवस आले. त्यांच्या वाट्याला आज उपहास आलाय. एक अभूतपूर्व विजय तुमच्या माझ्या ओळखीमध्ये तुमच्या माझ्या सगळ्या गेलेल्या पिढ्यांच्या पुण्याईने वाटायला आले. त्या पिढ्या खपल्या, त्या पिढ्यांनी बलिदान दिलं म्हणून हा दिवस तुम्हाला आणि मला बघायला मिळतोय. चला सगळेजण उत्साह आणि आनंदाने या क्षणाला साजरं करूया. या साजरे करण्याच्या निमित्तानं हा इतिहास घराघरामध्ये आपापल्या मुलांना समजावून सांगूयात. आपण सांगूयात की ही सगळी लढाई केवळ एका धर्मस्थानासाठी नव्हती. हा राष्ट्राच्या मानबिंदूचा प्रश्न होता. या राष्ट्राचे कारक कोण आहेत? या देशाला लुटायला आलेले उपभोगवादी आक्रमक की ज्याच्या प्रत्येक आयुष्यातल्या प्रसंगाला मूल्य म्हणून शिरोधार्य मानून या देशाची संस्कृती हजारो वर्षांपासून वाहते आहे. जन जन के मन में राम रमे, हर प्राण प्राण में सीता है, कंकर कंकर शंकर इसका सास सास में गीता है, जीवन की धड़कन रामायण भग भग पर बनी पुनीता है, यदि राम नहीं है सासों में तो प्राणों का घट नीता है, नर नाहर श्री पुरुषोत्तम का हम भव्य मंदिर पुनः बनाएंगे, सौगंध राम की खाते है हम मंदिर नया बनाएंगे. आणि त्या वेळेला त्या मार्गावर निघालेलं आमच्या सगळ्यांच्या ओठावर एक गाणं होत. जो नीति अपावन शासन की वह नीति तोड़ कर मानेंगे, जो सत्ता मद में पूजा हुआ वह कुंभ फोड़ कर मानेंगे, सौगंध राम की खाते है हम मंदिर वही बनाएंगे, हम मंदिर मंदिर तो बनाएंगे लेकिन तारीख नहीं बताएंगे वाल्यांना ही उत्तर आपण दिले नाही. सगळ्या संविधानिक मार्गातून जाऊन बोलताही खूप सांगताही परंतु आज औचित्यही नाही की वेळही नाही. परंतु रामाचा हा उत्सव साजरा करत असताना आनंदाने तर विभोर आपण होऊ पण त्याच वेळेला मित्र जे प्रचंड मोठी वैचारिक लढाई तुमच्या माझ्या पुढे येऊन ठेपलेली आहे, आपल्या घराघरात पोचली आहे, वोकिझम सारखं तत्वज्ञान तुमच्या माझ्या घराला उद्ध्वस्त करायला निघालेलं आहे, भयानक परिस्थिती आत्यंतिक व्यक्तिवादाने सगळीकडे निर्माण व्हायला लागलेली आहे, त्याही वेळेला मला तुम्ही सांगू द्या. त्याच्यावरचंही उत्तर केवळ श्री राम आहे. त्यावरचंही उत्तर केवळ श्री रामाचं चरित्र आहे. ते कसं आहे ते समजून घेण्याचा प्रयत्न पुन्हा मला वाटते परवा मी इथे आहेच त्यावेळेला थोडासा करू. श्रीराम करसेवेमध्ये गेलेल्या, खरा शब्द करसेवा जो त्या सुवर्ण मंदिरापासून आला, त्या ठिकाणी स्वतःच योगदान दिलेल्या प्रत्यक्ष त्या आंदोलनाला सर्वथैव पाठिंबा दिलेल्या आणि स्वातंत्र्यवीर सावरकर जसं म्हणतात की स्वातंत्र्यासाठी ज्याने आपल्या घरीच बसून प्रत्यक्ष काही विचारायचं करणं शक्य झालं नसेल वेगवेगळ्या परिस्थितीमुळे कारणांमुळे, पण ज्याने घरी बसून सुद्धा मनोमन देवाला प्रार्थना केली आहे ना त्याचं सुद्धा देशाच्या स्वातंत्र्यामध्ये योगदान आहे असं सावरकर म्हणायचे. त्या धर्तीवर मित्र हो कारसेवेला गेलेले कारसेवेला जाऊ न शकलेले कारसेवेला गेलं पाहिजे असं कुठेही वाटू नये अशा त्यावेळेला वातावरणात नसणारे, पण ज्यांच्या ज्यांच्या मनामध्ये राम आहे, ज्यांना ज्यांना अयोध्येच्या राम मंदिराचा आनंद होतो आहे,
अशा सर्वांचं अभिवादन करूया, अशा सर्वांना नमस्कार करूया, प्रभू श्री रामचंद्रांना साष्टांग प्रणिपात करूया आणि त्यांना विनंती करूया की अखंड पराभवांची हा मालिका जशी आम्ही पचवली, ती पचवताना हरलो नाही, थकलो नाही, तसंच हा विजयाचा क्षणही रामा तूच आमच्याकडून सांभाळून ये. हा विजयाचा क्षण एक प्रासाद चिन्ह आहे तुमची माझी भारत माता, आणि विश्वगुरुपदी विराजमान होऊन सगळ्या राष्ट्राला आता मार्गदर्शन करायला निघालेली आहे, याचं पहिलं सुचिन्ह अयोध्येच्या श्री रामांच्या प्रतिष्ठापनेने आपण सगळेजण 22 तारखेला बघणार आहोत. तुम्हाला मला भारत माता सुद्धा विश्वगुरुपदी विराजमान झालेली बघायचं भाग्य लाभो या शुभेच्छा देतो. ही प्रार्थना तुमच्या हृदयस्थ असणाऱ्या आणि समोर विग्रह स्वरूपात असणाऱ्या श्री रामनगरच्या श्री रामचंद्राच्या चरणी रुजू करतो आणि थांबतो. धन्यवाद. आज हे पुन्हा पुन्हा प्रकर्षाने जाणवत आहे की आपल्या या आज हयात असलेल्या 4 पिढ्या बालक तरुण प्रौढ आणि वृद्ध किती भाग्यवान आहोत की आज आम्ही हा प्रत्यक्ष अनुभवणार आहोत. हा क्षण ऐतिहासिक क्षण हा प्रचंड अनुभव आपला शब्दातीत आहे. या कार्यसेवकांनी जे केलं काम त्या कार्यसेवकांचा सन्मान करण्याचा आज आम्हाला हे भाग्य मिळत आहे. त्या कार्यसेवकांचा परिचय आणि त्यांचं नाव घेऊन त्यांना सत्कार सोहळ्यासाठी स्टेजवर आमंत्रित करण्याची मी डॉक्टर विजयकर यांना विनंती करते. मी डॉक्टर आनंद नाशिककर, भारतीय जनता पार्टी दक्षिण पश्चिम सहकार आघाडीचा व्हाईस प्रेसिडेंट आणि पांढरागुडी स्लममध्ये सेवा देणारा ॲलोपॅथिक डॉक्टर. 74 पासून मी नागपुरात आलो आणि इकडे झोपडीमध्ये आमची व्यायामशाळा होती, तिथे आता श्रीराम सभागृह झालेलं आहे. तेव्हापासूनचे राजू काळेले, दिलीपजी धोटे हे सगळे, अशोकजी आगरे आम्ही संस्थापक सदस्य आहे या व्यायामशाळेचे. आणि या आखाड्यांचं फार महत्त्व आहे. उत्तर प्रदेशात निर्मोही आखाडा आणि बरेचसे आखाडे आहेत जे रामलल्लाच्या संरक्षणात आणि त्यांनी आहुती दिलेली असे आहेत. नागासाधू पण आहेत. जेव्हा इथे रामनवमी असते तर आमच्या राम मंदिरात आमच्या आखाड्याचंच पूर्ण सुरक्षा व्यवस्था असते आमच्या आखाड्याकडे. तर बरेचदा मी हे पाहिलं की आता 22 तारखेला हा मोठा जो दिवस येतो आहे, पण तो ज्या लोकांमुळे शक्य झाला तर अशा लोकांना आपण विसरलो तर नाही. म्हणजे एक प्रतिकात्मक म्हणून आम्ही हा कार्यक्रम इथे ठेवला आहे की संपूर्ण जगभरातनं आलेल्या कार सेवकांचं तुम्ही लोक प्रतिनिधित्व करता आहात. तर या सगळ्या दिग्गजांचं आणि तुमच्या लोकांचं जे आम्ही कार सेवा करणाऱ्या लोकांचं इथे जे सन्मान करतो आहे, अभिवादन करतो आहे, त्याच्यामध्ये श्रद्धेय अटल बिहारी वाजपेयी पासून आपले लालकृष्ण अडवाणीजी, मुरली मनोहर जोशीजी, विनय कटियारजी, विश्व हिंदूचे आणि बाकी सर्व संघाचे आणि सर्व संस्थांचे जे या राम शिलान्यास आणि राम जन्मभूमीशी जोडलेल्या लोकांचं, अशोकजी सिंगल पासून तर या सगळ्या लोकांचं प्रतिपादकात्मक आम्ही इथे सत्कार सन्मान अभिवादन करतो आहे. सर्वप्रथम मी नाव घेतो देवेंद्रजी फडणवीस, ते सुद्धा कार सेवेमध्ये होते. त्यांना पण आम्ही बोलवणं पाठवलं होतं पण त्यांची कॅबिनेट मीटिंग आहे त्यामुळे आम्ही त्यांना ते येऊ शकले नाही. त्यानंतर आपले गौरीशंकर तिवारीजी, आणखी दयाशंकर तिवारीजी, आणखीन
दिलीपजी गुप्ता जे मिनिस्टर होते अमरावतीचे, तर ते आमच्या माझ्या बावस भावाला पण तिथे बरोबर घेऊन गेले होते मिलिंद अंगडला. तर ह्या बऱ्याच लोकांना असं आम्ही निमंत्रण पाठवलं, पण अर्थात जे येऊ शकले त्यांचा आम्ही इथे सन्मान करू इच्छितो. छोटासा प्रतिकात्मक हा सोहळा आहे. अनिलजी अवस्थी, अनिलजी अवस्थी हे भरतनगर मध्ये राहतात आणि हे त्या गुंबजावर चढून त्यांच्याजवळ त्याचे फोटो पण आहेत. जसे थापा होते तसेच ते अनिलजी अवस्थी पण आहेत. त्याचप्रमाणे राजू भैया देशकर हे संघाचे प्रचारक आहे 30 वर्षापासून. तर त्या राजू भैया देशकर आणि त्यांचे दोन बंधू हे पण कार सेवेला 90 आणि 92 मध्ये गेले होते. तर शशीजी देशकर हे माझे परम मित्र आहेत. सन्मान सत्कार जय श्री राम, जय श्रीराम, जय श्रीराम. वेळे अभावी सगळ्यांची विस्तृत जानकारी देता येणार नाही. मिलिंदजी अंगड, त्यानंतर धनंजय त्रिजारे, हे दोन्ही नुसतंच कार सेवक यांची सत्कार नाही आहे, तर कार सेविकांचा पण सत्कार इथे आहे. मातृशक्तीला आपण अक्षत अयोध्येची वाटण्यातही आपण इन्वॉल्व केलेलो आहे. तर मातृशक्तीमध्ये अनुराधाजी जोशी, विशाखा जोशी, शिवराम गेडा, पटापट यावं सगळ्यांनी, घनश्याम खांडवे, रमेश मस्के, विलासजी जुगादे, बाबाजी गुळकरी, बाबाजी गुळकरी यांनी पण स्टेजवर यावं आणि राजू भैया देशकर असे हे तिघही भाऊ कार सेवेत होते आणि अरुणाचल श्यामजी पत्तरगिने, मिलिंद शिरपूरकर, आसावरी रोटीवान मॅडम, मातृशक्ती आणि कार सेविका, चंद्रहारजी चंद्रहार सिंग चव्हाण आये, जय श्रीराम, जय जय श्रीराम. भावे नितीनजी भावे, मुक्ता पाठक पंडित, मदनजी वाघमारे, आसावरी कोटीवार, मेघदूत कुलकर्णी, श्यामजी पत्रकार, समीर रोडकर, मुकुंद उबाळे, शैलजा नाणेकर, अशोकजी आग्रे यांनी यांना आमंत्रित केलेलं आहे. त्याचप्रमाणे स्वाती वणीकर, राजीव दीपक क्षीरसागर, काही लोकांची
तर कृपया त्यांनी स्टेजवर यावं. त्यांची नावं राहिलेली आहे. संजयजी नाव सांगतील. रामदेव रामदेवकर, संदीपजी गुर्जर, निशांत सहस्रबुद्धे, विजयाताई खापरे, विजयाताई खापरे, त्यांना सांगून द्या. आणि ही सगळी जे आयोजन आहे याच्यात सिंहाचा वाटा स्वर्गीय जयराज सरमुख अंजलीताई देसाई आणि साहेब आनंदजी टोल. ऍक्च्युली मी फोन केला होता पण आता खूप मला ड्युटी दवाखान्यात जायला लागतं तर इथे पण मला 3-4 तास गेले. नावं आणि नंबर अपरिचित असल्यामुळे थोडासा वेळ झाला. शॉर्ट नोटीसला आम्ही हे ठरवलं आणि जो कार्य मी दीपक क्षीरसागर भाऊच होता. मी नवीनगरचा काय सुद्धा भाऊच आहे. आम्हाला जसं कळलं कारचा रजा येत आहे पण आधीचा म्हणतो माझा 3 मे केनोला ऍक्सिडेंट झाला होता. मी सिव्हिअर होतो माझ्या म्हणजे ते विजय कोमातो पण मला एक इच्छा जागृत झाली की नाही आपल्याला कारचवेल जायचं आहे. सगळे जण म्हणते की कारचवेल त्याला कारचवेल जरा माझ्या एवढ्या आय डी नाही म्हणता आणि आधी माझी कडे हे वेगळी होती पण माझ्या वडिलांनी मला सांगितलं माझा मुलगा जर ऍक्सिडेंट मध्ये गेला असता तर मला इतक्या गर्वत असायला. आता माझा मुलगा जर रामा टिकरी जर गेला तर मी गर्वाने सांगेल की हा माझा मुलगा होता. आम्हाला जे काही घेतलं नितीन वगैरे जे आहे त्यांनी आम्हाला खूप साथ दिली. जेव्हा आम्ही भाषण सुरू झाले आम्ही मैदानात बसलो होतो कारसेवेला भाषण सुरू झाली सगळे बोलवते पण जसं तुमचं मला दिवेंनी वगैरे भाषण सुरू झालं आम्ही आधीच ठरवलं होतं आपण कारसेवा करताय. याच्या आधी 2 कारसेवा झाली पण आता आपण चाललो ते डिमॉलिश करायचं म्हणजे ती पाडायची. मी बिलकुल आत्मविश्वासाने गर्वानी सांगतो की आम्ही जे सहभाग घेतला तिसऱ्या मुद्द्यावर जे आम्ही चढलो होतो ते मी प्रकाश थापा नितीन भावे असे आम्ही सगळेजण तिसऱ्या मुंडावर एक उभे आहोत. मी केव्हाही बघा गुगल मॅप केल्या गुगल फोटोमध्ये तिघं माणसं उभे आहेत ते आम्ही तिघ आहे आणि मला गर्व आहे की मी जे केलं ते खूप चांगलं केलं. आणि छाती डोकून जाणतो हो मी स्वतः कार सेवक आहे. हा नितीन भावे आणि या लोकांनी आणि तुम्हाला सांगितलं मला चालता सुद्धा येत होतं मला बॉडी बॅलन्स करता पण मला सांभाळला यांनी आणि सुद्धा रामाने मला इच्छा शक्ती जागृत केली. माझ्याकडे जे करू बघितलं ते रामाने केलं. याच्यानंतर बदली सांगतो मला त्याच्यानंतर जी संधी मिळाली ती सगळी रामाच्या कृपेने. मी आज रायसरी कॉलेजची नोकरी करतो ठीक आहे. माझं सगळं जागा फक्त रामाच्या कृपेने. राम आहे आपल्या हृदयात आहे फक्त त्याला समजा जागृत करा. बस जय श्री राम. आमच्या श्रीराम व्यायाम शाळेचे ते आहे मंदिर वही बनाएंगे अयोध्या तो झाकी है काशी मथुरा अभी बाकी है. जय श्री राम जय जय श्री राम. सगळे कारसेवक आणि उपस्थित सगळे प्रेक्षकही खूप भावुक झालो होतो. आपण मंदिराच्या निर्माणाच्या बॅकग्राऊंड वर तर मी आधी कार्यक्रम संपायच्या आधी आभार प्रदर्शनासाठी अशोक ठाकरे यांना स्टेजवर बोलवते आणि त्यानंतर सगळ्या कारसेवकांनी कॅमेरासाठी फोटो हवाय म्हणून समोर यावं अशी त्यांना विनंती करते. नाही बाकी लोक आहे पाठीमागे.
मिशन ऑर्गनायझेशन करणार विश्व पहिलं धन्यवाद. जय श्रीराम, जय जय श्रीराम. मी सौ स्वाती आशीर्वाद वणीकर, नागपूर. नमस्कार. जय श्रीराम. येत्या 22 तारखेला सर्व भारतीयांच्या आणि कारसेवा ज्यांनी केली, ज्यांनी आपले खूप मेहनत करून आणि आपल्या बलिदान देऊन, जीवाचं बलिदान देऊन, ज्यांनी एक स्वप्न पाहिलं होतं की आपल्या रामलल्लाचं मंदिर अयोध्येमध्ये प्रस्थापित व्हायला पाहिजे, तो दिवस दिवाळीसारखा येत्या 22 जानेवारी 2024 आपण सगळे अनुभवणार आहोत. आजचा जे आहे ती दिवाळी आम्ही 6 डिसेंबर 1992 स्वतः ती दिवाळी आम्ही अयोध्येमध्ये अनुभवली त्या संध्याकाळी, आणि येत्या 22 जानेवारीला ते पुन्हा ते अनुभवण्याचं सौभाग्य आम्हाला याची नाही याची डोळा होणार आहे. आणि आज त्याचं जर का ती 22 जानेवारीची दिवाळी आहे, तर आज हा कार्यक्रम जो राम मंदिर रामनगरचा यांनी एक कारसेवकाला अभिवादन म्हणून केलेला, हा दसऱ्यासारखा आम्ही अनुभवतो आहे. कारसेवा ही आम्ही काही कुठल्याही अभिवादन करण्यासाठी नक्कीच केली नाही आहे, पण ते आम्हाला अनुभवण्याचं एक सद्भाग्य सौभाग्य रामरायांनी दिलं, ह्याच्यासाठी मी स्वतः खूप कृतकृत्य आहे त्यांच्यासाठी. आपण तो सोहळा नक्की अनुभवूया. जय श्रीराम. जय श्रीराम. मी दीपक शशिकांत क्षीरसागर, मी रवीनगरवासी. आम्ही सुद्धा कारसेवेत सहभागी झालो होतो. आम्ही एवढंच सांगतो की जे आज क्षण आपल्याला निर्माण झालेले आहे, ह्याच्यात एक दिवाळी नाही तर अख्ख्या भारताचं, अख्ख्या जगाचं भाग्य उदयास आलेलं आहे. पूर्ण जग हे राममय झालेलं आहे. भारतच नाही तर पूर्ण जग राममय झालेलं आहे. आणि मला एवढंच वाटतं कारसेवेत जाऊन माझं आयुष्य धन्य धन्य झालं. जय श्रीराम. जय श्रीराम. जय श्रीराम. मी ॲडव्होकेट नितीन धनंजय भावे, कारसेवक 1990-1992. समस्त कारसेवकांना, रामभक्तांना माझी नम्र विनंती आहे की हजारो वर्षापासून ज्या क्षणांची वाट बघत होतो तो आता 22 जानेवारीला येणार आहे. तेव्हा दिवाळी तर साजरीच करा, पण माझं सगळ्यांना आव्हान आहे की गुढीसुद्धा उभारा, कारण प्रभू श्री राम आपल्या स्वगृही आणि प्रशस्त मोठ्या मंदिरात प्रवेशणार आहेत. जय श्रीराम. सर्व प्रकारच्या पाळीव प्राण्यांसाठी अत्यंत गुणकारी इनोटॉक्स पौष्टिक आहार. नैसर्गिक वापरा, केमिकल टाळा. इनोटॉक्स सह रोगराईस आळा घाला. पशुखाद्य टेक्नॉलॉजिकल ऑडिटिव्ह उत्पादनासाठी महाराष्ट्रातील सर्व जिल्हे व तालुक्यात डीलर्स नेमणे आहे. अधिक माहितीसाठी संपर्क करा 8444662542, 7387775157.